महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना काल इर्शाळवाडीच्या घटनेचं वृत्त समजल्यानंतर तातडीने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. केवळ घटनास्थळी धाव घेऊन ते थांबले नाही, तर ज्या ठिकाणी ॲक्च्युली संपूर्ण गाव दरडीखाली दबलं गेलं होतं तिथपर्यंत जवळपास 1.5 तास पायपीट करत मुख्यमंत्री घटनास्थळापर्यंत पोहोचले. दरम्यानच्या काळात त्यांनी प्रशासनाला कामाला लावलं होतं. या ठिकाणी जिथे हा संपूर्ण हादसा घडलेला आहे ते अतिशय दुर्गम ठिकाण आहे, तिथे यंत्रणा पोहोचणं केवळ अशक्य आहे. ॲडव्हान्स मशिनरी पोहोचणं अतिशय अशक्य आहे. अशा ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यबळ उपलब्ध करून या ठिकाणच्या नागरिकांना ताबडतोब मदत मिळेल याची व्यवस्था श्री मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केली. ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये संकट कोसळतं त्या त्यावेळेस मदतीला धावून जाणारे मुख्यमंत्री अशा प्रकारचं वर्णन श्री एकनाथ शिंदे यांचं करता येऊ शकतं. यापूर्वी देखील माळीनगावची दुर्घटना घडली होती, त्यावेळी देखील मुख्यमंत्री तिथे तळ ठोकून उभे होते. महालक्ष्मी एक्सप्रेस ज्यावेळेस पुरात अडकली होती त्यावेळेस एका छोट्याशा बोटीच्या आधारे या पुरात अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी स्वतः मुख्यमंत्री पोहोचले होते. काल देखील जवळपास 1.5 तास पायपीट करत मुख्यमंत्री या सगळ्या नागरिकांचे अश्रू पुसण्यासाठी पोहोचले. आपण मुख्यमंत्री नाही तर आपण कार्यकर्ता मुख्यमंत्री आहोत. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल राम मारुती रोड ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडो स्कॉट स्कूल राम मारुती रोड ठाणे. कॉल 0222542555 आणि 9867507555. इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल.